देशाच्या विकासात आता चंद्रपूर महत्वाची भूमिका निभावणार असून ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून लक्ष्मी मित्तल ग्रुपसह एकोणीस कंपन्यांशी सामंजस्य करार नुकतेच करण्यात आले चंद्रपूर प्रशासन या सर्व कंपन्यांच्या पाठीशी पूर्ण शक्तीनिशी उभं राहून केवळ चंद्रपूरच नाही तर देशाच्या विकासातही हातभार लावेल असं प्रतिपादन वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तसंच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जिल्हा प्रशासन एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन चंद्रपूर आणि असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित दोन दिवसीय अडव्हांटेज चंद्रपूर दोन हजार चोवीस तीन आणि चार मार्च रोजी आयोजण्यात आलं हे इंडस्ट्रीयल एक्सपो आणि बिझनेस कॉन्क्लेव्ह चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट वन अकादमी इथं आयोजण्यात आलं होतं या आयोजनाला कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह आमदार किशोर जोरगेवार आणि अनेक व्यावसायिक उद्योजक यांनी भेटी दिल्या चंद्रपूर आतापर्यंत कोळसा आणि सिमेंट यासाठी ओळखलं जात होतं आता ते कॅशसाठी पण ओळखलं जाईल इथं स्थापन झालेले उद्योग भविष्यात भरपूर पैसा कमावतील करार झालेल्या कंपन्यांच्या विविध परवानगींसाठी वन विंडो सिस्टम तयार करण्यासोबतच एअरपोर्ट रेल्वे रस्ते आदी पायाभूत सुविधा कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम संशोधन कार्यक्रमांवर भर दिला जाणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं मंगलप्रभात लोढा यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचं कौतुक केलं विवेक जॉन्सन यांनी ॲडव्हान्टेज चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनानं विविध कंपन्यांशी केलेल्या सामंजस्य करारासंदर्भात विस्तृत माहिती दिली विनय गौडा यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या सामाजिक औद्योगिक आणि आर्थिक विकासाबद्दल सादरीकरण केलं एडव्हान्टज चंद्रपूरला उद्योग मंत्रालय महाराष्ट्र सरकार आणि एमएसएमई मंत्रालय भारत सरकार यांचं सहकार्य लाभलं चंद्रपूर जिल्ह्याच्या क्षमता आणि कमतरता या बाबींचा विचार करून या जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याला समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी आगामी पन्नास वर्षांचं व्हिजन तयार करावं अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ संदेशातून दिल्या चंद्रपूरमध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स पर्यटन पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक गाड्या रिसॉर्ट्स बांबू लागवड मत्स्य व्यवसाय यावर काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं अॅडव्हान्टज चंद्रपूरच्या उद्घाटन सत्रात लक्ष्मी मित्तल ग्रुपसह एकूण एकोणीस कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले यात सुमारे पंचाहत्तर हजार सातशे एकवीस कोटी रुपयांच्या करार यांचा समावेश होता याद्वारे या भागात पन्नास हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करारावर स्वाक्षऱ्या केल्या या विविध करारांवर आर्सेलर मित्तल निपॉन स्टील इंडिया लिमिटेडचे आलोक कुमार मेहता न्यू इरा व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब दराडे लॉईड मेटल्सचे मधुर गुप्ता चंद्रपूर सोलारचे राजेश ओसवाल अंबुजा सिमेंटचे सुबलक्ष्मण अरविंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चरचे संजय मिश्रा राजुरी स्टीलचे विपिन जैन विवेक गुप्ता सनफ्लॅग अँड स्टील कंपनी लिमिटेडचे एस महादेवनय्यर नय्यर अल्फोलॉजिक टेक्स लिमिटेड से अंशु गोयल वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड से हर्षल दातार अल्ट्राटेक एसीसी से अतुल कंसन डेस्टिनो मिनरल से मोरेश्वर झोड़े एस आई ए डी यूएसए से उमेश दिखे आणि अनंत एव्हिएशनचे संचालक यांनी यावेळी स्वाक्षऱ्या केल्या दोन दिवसीय अॅडव्हान्टज चंद्रपूरमध्ये मान्यवरांच्या हस्ते भव्य प्रदर्शनाचं उद्घाटन देखील करण्यात आलं या प्रदर्शनीमध्ये कोल माईन्स मिनरल्स स्टील बांबू फिशरीज या यासोबतच लॉजिस्टिक्स डेअरी ग्रीन एनर्जी रिअल इस्टेट ऑटोमोबाईल फार्मास्युटिकल्स अशा विविध क्षेत्रांशी संबंधित सुमारे एकशे पन्नास स्टॉल्स लावण्यात आले होते ॲडव्हान्टेज चंद्रपूर हा केवळ दोन दिवसांचा कार्यक्रम नसून या माध्यमातून युवकांना रोजगार आणि व्यवसाय उभारण्याच्या संधी देणारं हे एक आर्थिक आंदोलन व्हावं आणि या आंदोलनात अभियानात युवक युवतींनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं कळकळीचं आवाहन वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अवेअरनेस ऑन एमएसएमई कॉम्पिटेटिव्ह लीन स्कीम्स फायनान्स आणि स्टार्टअप या, या विषयावर चर्चासत्र पार पडली त्यात मुनगंटीवार सहभागी झाले दुसऱ्या दिवशी देखील कार्यक्रमात बांबू रिसर्च सेंटरद्वारे मॅक फॉरेस्ट्री आणि मोथा इंडस्ट्री या दोन कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले एकूणच दोन दिवसीय अॅडव्हान्ट चंद्रपूर यशस्वीरित्या संपन्न झाला